दंडवत हूँ। भंडारे कारा स्तुति करावयानोद्ना, भंडारे कारांची स्तुती गोसावी सांगितले, भट्टाची स्तुतीवरी सर्वज्ञे म्हणतले, कांगा काही आपले की तिचे। एक वेळेस नागदेवाचार्य स्वामींची स्तुती करू लागले, परंतु भट्टोबासांना स्वामींची जी स्तुती आहे ती बरोबर करता येत नव्हती। आणि मग स्वामी सांगतात का, इथेची काही आपुले, म्हणजे तुम्ही जी स्तुती करत आहात, आम्ही जे काही वाखाणलेलं आहे, आम्ही जे काही आमचं वर्णन केलेलं आहे, ते वर्णन करता की काही तुमच्या मनाचंही बोलता आहात? आचार्य म्हणतात, जी येथीचीच की, गोसाव्याचीच की, म्हणजे जे मी तुमच्यापासून ऐकलेलं आहे तेच मी इथे बोलतो आहे। आणि मग स्वामी म्हणतात, येथीचीच येथ काही बोलावे असे, म्हणजे जे आम्ही तुम्हाला सांगितलं तेच काही बोललं पाहिजे का? यापेक्षा आणि अजून तुम्ही तुमच्या बुद्धी कौशल्याने अनेक काही बोललं पाहिजे। आणि मग स्वामी सांगतात, स्तुती करू भंडारेकारची जाणती, म्हणजे स्तुती कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे परमेश्वराला प्राप्त म्हणजे प्रसन्न करायचं हे फक्त भंडारेकरांना चांगल्या प्रकारे माहिती होतं। भट्टोबास म्हणतात, ते कैसे जी? मग स्वामी तो एकांकातला प्रसंग सांगायला सुरुवात करतात। सर्वज्ञे म्हणितले, हे भांडाराहुनी निघाले, भांडारेकार भिक्षा करती यासी आरोगण देती, मग उचिष्ट प्रसादू घेती, श्रेष्ठ ठाओ तो पौडावया यासी येतची सेवा करती। हे निद्विजय, मग आपण एखादी कोणता का देवळा बाहेर एखादी देवळे तेथ निद्रा करती। स्वामी सांगू लागले, भंडारेकार भंडाऱ्यावरून त्यांच्या घरून आमच्यासोबत निघाले आणि ते भंडारेकार पण भिक्षा करायचे। नियम असा आहे ना, दीक्षा घेतली की भिक्षा मागावी लागत असते, म्हणून स्मृतीस्थळामध्ये शब्द येतो भिक्षा केली। भिक्षा केली म्हणजे दीक्षा घेतली, जो दीक्षा घेतो जो अनुसरतो त्यांना भिक्षा करावी लागत असते। भंडारेकारांनी भिक्षा सुरुवात केली स्वामींबरोबर, मग स्वामींना भंडारेकार भिक्षा आणून द्यायची, स्वामींना भोजन द्यायची, स्वामींचा जो उच्चिष्ट प्रसाद आहे नंतर आपण तो घेत असत। श्रेष्ठ ठावो म्हणजे एखादी चांगली जागा बघून स्वामींना त्या ठिकाणी झोपण्यासाठी आसन टाकत असत। जोपर्यंत स्वामी झोपत नव्हते तोपर्यंत भंडारेकार झोपत नव्हते, म्हणजे स्वामींची पूर्ण सेवा करून स्वामींना व्यवस्थित आसन टाकून स्वामी आता व्यवस्थित बसलेत का झोपलेत का हे पहिलं बघायचे, याला म्हणतात सेवा। मग आपण एखादी एकी कोणटाका देवळा बाहेर एखादी देवळेत निद्रा करती, म्हणजे स्वामींजवळ झोपत नव्हते किंवा स्वामी शेजारी झोपत नव्हते, स्वामी एका मंदिरात ते एका मंदिरात, म्हणजे एखादा बाहेर देवळ असेल किंवा देवळी असेल तेही कोपऱ्यामध्ये जमिनीवर ते निद्रा झोपायचे। भांडारेकारांनी जे काही धोत्र होतं ते स्वामींच्या अंगाखाली टाकलेलं होतं, त्यांना मग काहीच नव्हतं, फक्त एक कमरेला होत तेवढंच। एवढे प्रकारे स्वामींची ते काळजी घ्यायचे, अशा प्रकारे ऐसे भंडारकार 16 वर्षी संनिधान गोसावी मार्गे विजय करती। अशा प्रकारे स्वामी सोबत भंडारेकार 16 वर्ष होते, स्वामी सोबत निघालेले आहेत। एकी गावी गोसाव्यासी वस्ती झाली, एकी गावी म्हणजे आताच मौदा,
भंडारेकार गोसाव्याकाराने सैनासन रचू केले. संध्याकाळची वेळ झालेली होती. स्वामींना झोपण्यासाठी शयनासन आसन टाकू लागले, पट्टी टाकू लागले. ती पट्टी टाकत असताना भंडारेकारांनी विंगुळी खादली, म्हणजे भंडारेकारांना विंगुळीने दंश केला. तुम्हाला माहिती आहे विंगुळीची वेदना 100 पट जास्त, विंचावीपेक्षा म्हणतात की विंगुळीची वेदना खूप भयानक असते. ज्यांना चावलेली आहे त्यांना त्याचा चांगला अनुभव असेल. विंगुळी भंडारेकरांना चावली आणि त्यांना थोर दुःख व्यथा होऊ लागली. स्वामींना विनंती केली, जीजी माते विंगुळी खादले, मज थोरे दुःख व्यथा होताय जी. म्हणतात जीजी देवा मला विंगुळीनी दंश केला आणि माझी खूप आग होते आहे, मला खूप त्रास होतो आहे, तर मी गोसाव्यांची स्तुती करू. देवा मी तुमची स्तुती करू का? स्वामी सांगतात करा. स्वामी त्यांना आज्ञा देतात आणि मग ते स्वामींची स्तुती करू लागले. चरित्रकार सांगतात जवजव स्तुती करती तव तव दुःखाची व्यथा उनी होय. म्हणजे जशी जशी प्रकारे स्वामींची स्तुती करू लागले तशा प्रकारे त्यांची जी व्यथा आहे ती कमी होऊ लागलेली आहे. आणि अशा प्रकारे विंगुळी उतरली, म्हणजे जी विंगुळीचं विष आहे ते उतरल्या गेलं. मग दंडवत घातले, श्री चरणा लागले, गोसावे उद्याचे तेथून विजय केले. भंडारेकरांना विंगुळीने दंश केल्यानंतर भंडारेकरांनी स्वामींची स्तुती केली. स्तुती केली की विष कमी झालं. ही ताकद आहे परमेश्वराच्या स्तुतीमध्ये, ही ताकद आहे परमेश्वराच्या नामामध्ये, ही ताकद आहे परमेश्वराच्या स्तवनामध्ये. आणि म्हणून आपण सुद्धा हर दिन प्रपंचामध्ये दररोज जे तुम्हाला आम्ही पारण करायला सांगतो, जे आम्ही तुम्हाला पठण करायला सांगतो, जे तुम्हाला स्तवन करायला सांगतो, याचं कारण काय आहे बरं? जर तुम्ही परमेश्वराची दररोज स्तुती केली तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे कुठले विघ्न तुमच्यामध्ये येणार नाहीये. जसं तुम्ही काही शेती कर्म करतात, काही व्यापार काम करतात, शेती काम करत असताना या गोष्टी जास्त भीती असते, एखादी साप चावण्याची, विंचू चावण्याची, अशा वेळी जर तुमच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम असेल किंवा तुम्ही पातीवर बसलात किंवा निंदायला बसलात, खुरपायला बसलेला शेतकरी लोक, जर तुमच्या मुखामध्ये काही स्तवन तुम्हाला एखादं पाठ असेल, तुम्ही जर म्हणत असाल, तर तुमच्यापर्यंत तो सरपटणारा विंचू असेल, साप असेल, तुमच्यापर्यंत येणार नाही. किंवा तुमच्या मुखामध्ये जर नाम असेल तर तो प्राणी आहे ना सरपटणारा, तो पलीकडे निघून जाईल. आता पावसाचे दिवस आहेत, किती शेतीमध्ये भयानक प्रचंड गवत असतो, शेतकरी लोकांना माहिती आहे. म्हणून त्यांनाही सांगतो आणि जे कामावर जातात त्यांनाही सांगतो, तुम्ही बसने प्रवास करता, ट्रेनने प्रवास करता, तुमच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आणि स्तुती ही पाहिजे. विचार करा, भंडारेकर प्रत्यक्ष स्वामींच्या सिंधनामध्ये होते. काव्यामध्ये एवढी ताकद आहे, स्तवनामध्ये ताकद आहे, ते सुद्धा तुमच्यातलं विष दूर करू शकतं. म्हणजे आपल्यामध्ये पद्धत आहे बघा, जर मार्गामध्ये साप चावला, विंचू चावला, तर त्यांना ते काहीतरी चरणोदक देतात, जे थोर अधिकारी असतात काहीतरी ते महावाक्य त्या ठिकाणी त्यांना फुंकर करून चरणोदक देत असतात. कशामुळे? त्याच्यामध्ये प्रकार सामर्थ्य, पण ते कोणी पण फुकता येत नाही, ते गुरुकडून, गुरु लोकांकडून ते घ्यावं लागतं. कशामुळे सांगतोय तुम्हाला मी? म्हणून दररोज नियमाने पारायण करत जा. घर सोडण्याच्या अगोदर आपण पारायण केलं पाहिजे, पहिली दीपूजा केली पाहिजे, पारायण केलं पाहिजे, एक तरी स्तोत्र आपण पठण केलं पाहिजे. अनेक पारायणाची पुस्तकं आहेत आपल्याकडे, पण आपण ते वाचतच नाही. भंडारेकरांचं विष हरण झालं, तसं तुम्ही सुद्धा या प्रपंच रूप विषामध्ये पडलेला आहात. कधी तुम्हाला डंक काळ करेल याचा नियम नाही,
तुम्हाला कोण डंक मारले याचा नियम नाही आहे. म्हणून हा डंक जर तुम्हाला लागत नसेल, हा दंश तुम्हाला लागत नसेल, तर तुम्हाला परमेश्वराची जवळीक करावी लागेल, त्याचं सन्निधान तुम्हाला करावं लागेल. नुसतं उपदेश घेऊन फायदा नाहीये, नाम घेऊन फायदा नाहीये, नुसतं पारण पुस्तक घेतलं बाबांकडून तरी फायदा नाहीये. पुस्तक गुंडळून ठेवताना यायला पाहिजे, पुस्तक उघडून त्याचं स्तवन आम्हाला करता आलं पाहिजे. बऱ्याच लोकांकडे पारणाचे पुस्तक खंडीभर आहे, परंतु अजिबात ते पारायण करत नाहीत. फार ते पुस्तक तेलकट होतात तरी अजिबात ते उचकून पाहत नाही. आपल्या संप्रदायामध्ये कुठल्याही क्रियेला करण्याचे फार महत्वाचं आहे, लक्षामध्ये ठेवा. म्हणून तुमची किती पिढ्या गेल्या आणि किती परंपरेची उपदेशी तुम्ही झाले याला अजिबात किंमत नाही. तुम्ही करता काय याला डिमांड आहे सगळ्या गोष्टींचा, लक्षात ठेवा. म्हणून भंडारेकारांची चरित्र लक्षामध्ये ठेवा. सेवेमध्ये ताकद आहे. भंडारेकर स्वामींच्या ठिकाणी होते आणि देवाची स्तुती त्यांनी तशा प्रकारे केली, म्हणून ती विंगळीची व्यथा हरण झालेली आहे. आणि परमेश्वर प्रत्यक्ष जवळ होते स्वामींनी कृपादृष्टीने आणि स्तवनाने त्यांचं विष हरण केलेलं आहे. मग तुम्हाला सगळ्यांना शंका वाटली पडली असेल की मग जर भंडारेकर ठिकाणी होते, प्रत्यक्ष स्वामी होते, ते भंडारेकरांनी विंगळी का बर खादली, का बर दंश केला? ना तो संधणीचा भोग आहे. म्हणतात ना, जो भोग आहे परमेश्वर तो भोग निमानून घेत असतात. किंवा पाठीमागच्या जन्मामध्ये यांनी विंगळी दंश केला असेल म्हणून त्याला दंश केला. रद्दपूरला नाही का भट्टोपासन स्वामी म्हणतात, जस महादासाला साप चाललेला होता रुद्धपूरला, किंवा सर्पाच्या प्रसंगी भट्टोपासनं म्हटलं तुझं डंकीले, तू काय डंक मारणार आहेस का? नाही. किंवा ओमायसाला सांगितलं, तिलाही विंचू तिने मारला होता बघा रुद्धपूरला, बाबा म्हणतात तू यासी मारली तुसी मारी. म्हणजे जर का तो याला माता मारलं तर पुन्हा तुला सुद्धा मारू शकतो. म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये त्या विंगुळीला त्यांनी डंक केला असेल म्हणून तिने त्यांना तो डंक केला, बरोबर त्याचा योग येत असतो. आणि परमेश्वराने स्वामी त्यांना सांगायला पाहिजे होतं, स्वामींना का माहित नव्हतं काय ते विंगुळी आहे म्हणून, परंतु संधानीचा तो भोग होता, तो भोग स्वामींनी त्यांचा पूर्ण करून घेतला. त्यांना विंगुळी चावली, दुःख झाले, वेदना झाल्या, त्यांनीकडून त्यांचा दुःखरूप कर्माचा दुःखरूप जो क्रिया आहे त्यांचा नाश केलेला आहे. तर सदत्य कर्म त्यांची नासली आणि ते जी दुःख आहेत ते स्थानापतीने हरण करून टाकली. म्हणून आपण सुद्धा प्रपंचामध्ये जर अशी काही जर क्रिया आपल्या ठिकाणी घडली किंवा झाला असेल, आपण सुद्धा आपण चरणोदक घ्या, नामस्मरण करा. आता तर डॉक्टरकडे आपण जातोच, परंतु हे सुद्धा तुम्ही उपाय केले पाहिजे. मला एक फोन आला, म्हटले बाबा मला माझ्या मुलीला विंगुळी चावली, आता काय केलं पाहिजे नेमकं? त्यांना सांगितलं, ते बार्शीचे आहेत, तिथे दत्तात्रय प्रभूंच आपलं सॉरी कुसळमचे आहेत, त्या तिथे मंदिर आहे दत्तात्रय प्रभूंच, गोविंद प्रभूंच आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याला सांगितलं तिला सकाळी घेऊन जा त्या मुलीला, तिथे चरणोदक घ्या आणि तिला ते दिव्यातलं तेल आहे ना ज्या दिवा चालतो ते तेल तिला लावा. औषधं पण दिली, पण त्यांनी हा पण उपाय केला आणि गेले मंदिरामध्ये, गेले चरणोदक त्यांनी घेतलं त्या एका तपस्वी बाईला मागून आणि दिव्यातलं तेल लावलं. त्यांचा मला एका तासाने फोन आला की बाबा ही जी वेदना आहे ती सगळी कमी झाली. कोणी कमी केली? ती तिथले जी स्थानापती आहे, तिथलं जे अधिष्ठान आहे, तिने ती वेदना हरण करून टाकलेली आहे. हा तुम्हाला अनुभव सांगितला. म्हणून आपण सुद्धा प्रपंच जीवनामध्ये दररोज नित्यनेमाने पारायण करा, चरणोदक घेत जा आणि ते सर्वांना देत जा. कशामुळे? ती सात्विकता आहे, ती तीर्थ आहे परमेश्वराचं. आपल्यामध्ये पण खूप विष भरलेलं आहे,
अनेक विचारांचं, रागाचं, द्वेषाचं, क्रोधाचं, अनेक वाईट कर्मांचं, चांगलं काम करू वाटत नाही, पूजावसर करू वाटत नाही, देवपूजा करू वाटत नाही, देवापुढे बसू वाटत नाही, गाठी करू वाटत नाही, स्मरण करू वाटत नाही, कोणी साधवले त्यांना भेटू वाटत नाही. कशामुळे? हे आपल्या शरीरामध्ये विष भरलेलं आहे, खूप तण माजलेलं आहे. हे तण आपल्याला काढून टाकायचं आहे, हे विष काढून टाकायचं आहे आपल्याला. म्हणून ही लीळा आठवा. ज्याप्रमाणे भंडारीकरांचं विष आमच्या स्वामीने हरण केलं, देवाला विनंती करा, देवा ज्याप्रमाणे तुम्ही जर कधी मौद्याला गेलात किंवा ही लीळा आठवून देवाला विनंती करा, देवा ज्याप्रमाणे तुम्ही भंडारीकरांची विंगळी विष हरली. मज वृष का दी भयापासून रक्षा, इंगळे विष हरणा माझ सुद्धा विषयापासून रक्षण करा. अशा प्रकारे देवाला आपण प्रार्थना करायची आहे, गेला आठवायची आहे.